हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी ट्रिक चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण राज्यसेवा परीक्षेची टेस्ट सिरीजला सुरुवात करतो आहे यातली याची पहिली टेस्ट सिरीज असणार आहे आणि याच्यामध्ये आपण बरेच महत्त्वाचे पॉईंट डिस्कस करणार आहोत आणि याच्यामध्ये ना तुम्हाला कंबाईनसाठी सुद्धा याचा उपयोग होणार आहे फक्त तुम्ही याच्यामधून काय स्किप करायचं तर प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास हे थोडं स्किप करून बाकी प्रश्न साठी सुद्धा उपयुक्त ठरू शकतील तर आज आपण काय करूया वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया आज आपल्या लेसनचा पहिला महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे हडप्पा संस्कृती आणि प्रश्न काय आहे हडप्पा संस्कृतीमधले ज्या मृदा आहेत त्या मु, मुद्रा आहेत मुद्राविषयी काही विधाने विचारात घ्या आणि काय सांगितलंय की तुम्हाला त्यामधून अयोग्य विधान कोणतं ते ओळखायला सांगितलं आहे मग आता दिलेले एकूण चार स्टेटमेंट आहेत पहिलं स्टेटमेंट आहे की या मु, मुद्रा प्राधान्याने वर्तुळाकार आकाराच्या असत या मृदा स्टिएटाईट दगडापासून बनवल्या जात या मु या मुदावर काही का वेळा मनुष्याकृती आढळून येतात आणि या मुद्रावर बैल हत्ती घोडा गेंडा इत्यादी प्राण्यांच्या आकृती बघायला मिळतात असे एकूण चार स्टेटमेंट दिलेलं आहे तर आता तुम्हाला काय करायचं आहे याच्यातून बरोबर कोणतं आणि चुकीचं कोणतं हे शोधायचं आहे ओके तर पहिला स्टेटमेंट पहा या मृदा प्राधान्याने वर्तुळाकार आकाराच्या होत्या तर ह्या हडप्पा संस्कृतीमधल्या मृदा वर्तुळाकार आकाराच्या होत्या का तर डेफिनेटली नाही त्या मृदा वर्तुळाकार आकाराच्या नव्हत्या तर त्या आकार त्यांचा होता चौरस चौरस आकृती होत्या आकार कसा होता चौरस आकृत्या त्याच्यामुळे तुमचं पहिलं स्टेटमेंट तर चुकीचं ठरते विचारलं काय अयोग्य म्हणजे अ तर तुमचं अयोग्य असणार आहे जर तुमचं अयोग्य असेल तर तुमचा चौथा ऑप्शन इलिमिनेट होतो त्यानंतर दुसरा ऑप्शन इलिमिनेट होतो आणि पहिला ऑप्शन सुद्धा इलिमिनेट होतो म्हणजे तुमचं उत्तर काय असणार आहे अ आणि ड म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे तुमचं काय असणार आहे अचूक उत्तर असणार आहे पण आपण एवढंच करून थांबणार आहोत का आता आपल्याला प्रश्नाचं उत्तर समजलं की उत्तर काय आहे ते आता पहिलं स्टेटमेंट तर बरोबर चुकीचं आहे कारण या हडप्पा संस्कृतीमधल्या मृदा कशा पाहिजे होत्या चौरसाकृती पाहिजे होत्या दुसरं स्टेटमेंट पहा या मृदा स्टेटाईट दगडापासून बनवलेल्या होत्या तर परीक्षेला ना एम पी एस सीमध्ये याच्यावर प्रश्न आला होता की एकदा स्टेट फॉरवर्ड होता की हडप्पा संस्कृतीमधल्या मुद्दा कोणत्या दगडापासून तर स्टेटाईट दगडापासून बनवलेल्या होत्या त्याच्यामुळे बस स्टेटमेंट काय आहे तुमचं तर ते बरोबर आहे त्याच्यानंतर पुढं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट नक्की लक्षात येईल ती म्हणजे आता याच्यानंतर महत्त्वाचं काय येतं था? तर या मृदावर काही काळा काही वेळा मनुष्यकृतीही आढळून था? येतात तर आढळून येतात का हो याच्या मनुष्यकृती आढळून येतात आणि चौथं जे दिलेलं आहे चौथं स्टेटमेंट आता चुकीचं ठरते कारण आपण जे लॉजिक लावलं प्रश्नाचं उत्तर शोधलं त्याप्रमाणे मग आता चौथं स्टेटमेंट का चुकीचं ठरतंय ते अगोदर पाहूया या मृदावर बैल हत्ती घोडा आणि गेंडा असं दिलेलं आहे तर मला एक सांगा हडप्पा संस्कृतीमध्ये घोडा होता का हडप्पा संस्कृती जी आहे या हडप्पा संस्कृतीमध्ये घोडा होता का तर घोडा नव्हता हडप्पा संस्कृतीमध्ये घोडा नव्हता त्याच्यामुळं हे सुद्धा स्टेटमेंट चुकीचं ठरतंय बाकी जरी असलं तरी घोडा पाहायला तुम्हाला मिळत नाही हडप्पा संस्कृतीमध्ये त्यामुळं अ आणि ड तुमचं उत्तर आहे ओके दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हडप्पा संस्कृतीमधले जे मृदा होत्या त्यांच्यावर एका प्राण्यांच्या चित्र पाहायला मिळतात त्याला म्हणत म्हटलं जातं युनिकॉर्न युनिकॉर्न नावाच्या युनिकॉर्न नावाचा, नावाचा जो प्रा प्रामुख्याने तुम्हाला त्याच्यावर दिसतो दुसरं म्हणजे ब्रिजवासी लाल जय म्हणून जे होते ए एस आयचे माजी संचालक तर त्यांनी असं म्हटलं होतं की सिंधू संस्कृती ही सिंधू भाषा ही संस्कृत होती असं त्यांना वाट म्हटलेलं आहे तर एक पॉईंट आहे जाता फक्त तुम्हाला माहीत असू द्या तर एवढ्या गोष्टी अटलीस्ट लक्षात घ्या पुढचा प्रश्न पहा पुढच्या प्रश्नामध्ये काय म्हटलं की सिंधू संस्कृतीतील काही महत्त्वाची नगरं दिलीत आणि त्यांची वैशिष्ट्ये यांच्या आपल्याला जोड्या लावायला सांगितलेल्या आहेत आता या जोड्या लावताना थोडंच लक्षात घ्या पहिलं म्हणजे कालीबंगन दिले कालीबंगन म्हटल्यानंतर काय येतं कालीबंगन म्हटल्यानंतर येतं नांगरलेलं शेत हे आपल्याला समजतं कालीबंगन म्हणजे नांगरलेलं शेत तर हे तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर चन्नूधारो जर घेतलं चन्नूधारो म्हटलं तर त्याच्यामध्ये काय येतं तर जी मनी तयार करण्याचा कारखाना हां चन्नूधारो म्हटलं की मनी तयार करण्याचा कारखाना म्हणजे अ ला दोन ब ब ला एक अ ला दोन आणि ब ला एक कुठे तर पर्याय क्रमांक तीन मध्ये ते तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे मग लोथल कशासाठी येतं तर लोथल बोटी तयार दुरुस्त करण्याची गोदी याच्यासाठी येतं आणि मोहंज काय येतं तर सातशेहून अधिक विहिरी याच्यासाठी मोहंजदुरे येतं म्हणजे कालिबंगन नांगरलेलं शेत चन्नू दारो कालिबंगन म्हटलं की पाठ करायचं हे कालिबंगन नांगरलेलं शेत चन्नू दारो म्हटलं की मनी तयार करण्याचा कारखाना लोथल म्हटलं की बोटी दुरुस्त करण्याची गोदी सध्या करंट अफेअरच्या रिलेटेड एक महत्वाची गोष्ट आहे म्हणजे लोथल नवा एक काहीतरी केंद्र किंवा काहीतरी होणार आहे तर हे काय होणार आहे करंटमध्ये चर्चेत होतं तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा त्यानंतर मोहन आहे त्याच्यामध्ये सात सेवन अधिक विहिरी तुम्हाला पाहायला मिळतात मग आता एवढ्या गोष्टीवर आपण थांबून जमणार आहे का नाही तर आता आपल्याला तुम्हाला पाहायचं आहे की हडप्पा घेतलं समजा आपण हडप्पा तर या हडप्पामध्ये असणारे महत्वाचे काय केंद्र आहेत तर हडप्पामध्ये ना चर्चेत असलेलं महत्वाचं म्हणजे तटबंदी किंवा सिटाडेल असं त्याला म्हटलं जातं तटबंदीसाठी सुद्धा हडप्पा चर्चेत आहे हडप्पा आणखी कशासाठी चर्चेत आहे किंवा काही महत्वाच्या गोष्टी आहेत तर जे दफनविधी आहेत दफन विधी त्याचे पुरावे याच्यासाठी हडप्पा चर्चेत आहे दफनविधी पुरावे याच्यासाठी सुद्धा हडप्पा चर्चेत आहे हा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यानंतर हडप्पा संस्कृतीमधलं एक महत्त्वाचं ठिकाण येतं त्याला म्हणतो आपण बनवाली बनवाली बनावली बनावली असं म्हटलं जातं तर ह्या बनावलीमध्ये कशासाठी चर्चेत आहे तर बनावलीमध्ये नाही एक धान्य सापडतं त्या धान्याला म्हटलं जातं बारली बनावली कशासाठी फेमस आहे बारली धान्य याच्यासाठी ना तिथं सापडलेलं आहे त्याच्यामुळे ते, ते महत्वाचं आहे त्यानंतर भगवानपुरा भगवानपुरा कुठे येतं कुरुक्षेत्रमध्ये येतं भगवानपुरा नेमकी एक महत्वाचं ठिकाण येतं ते म्हणजे भगवानपुरा कुठे येतं ते कुरुक्षेत्र, कुरुक्षेत्र, तर कुरुक्षेत्र कुठे येतं कुरुक्षेत्र येते तर ते एक तुम्ही लक्षात ठेवू शकता रंगपूर नावाचं एक ठिकाण आहे कोणतं ठिकाण आहे रंगपूर रंगपूर ठिकाण कुठं आहे गुजरातमध्ये रंगपूर बरोबर आहे का बरोबर गुजरातमध्ये म्हटलं मी ठीक आहे आणि याचे एक महत्वाचं पीक घेतलं जातं रंगपूरमध्ये जे पीक घेतलं जातं त्याला म्हटलं जातं तांदूळ पीक आहे तांदूळ पीक एक महत्वाचं घेतलं जातं त्यानंतर धोलविरा धोलावीरा किंवा धोलविरा धोलावीरा आपण असं म्हणतो त्याला धोलावीरा तर हे धोलावीरा कशासाठी फेमस आहे किंवा कशासाठी चर्चेत आहे तर इथं ना कच्छमधलं पाणी व्यवस्थापन आपण महत्वाचं इथं तलावसुद्धा सापडला आहे हे जे धोलावीरा आहे या ठिकाणी तलावसुद्धा सापडलेलं आहे पाणी व्यवस्थापन इथलं जे महत्वाचं आहे कच्छमधलं पाणी व्यवस्थापन हे याच्यासाठी सुद्धा हे चर्चेत आहे तर एवढ्या गोष्टी तुम्हाला ॲटलिस्ट लक्षात ठेवाव्या लागतील याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन म्हणजे कॉलिमंगन नांगरलेलं क्षेत्र चन्नू दारो मनी तयार करण्याचा कारखाना लोथल बोटी तयार करण्याची गोदी मोहनजोदरोज सातशेहून अधिक विहिरी हडप्पा हडप्पा का फेमस आहे तटबंदी आणि दफनविधीचे पुरावे याच्यासाठी फेमस आहे त्याच्यानंतर बनावली बारली धान्यासाठी बनवली बारली धान्यासाठी भगवानपुरा कुरुक्षेत्र या ठिकाणी येतं रंगपूर गुजरातमधलं तांदूळ पिकासाठी धोलविरा तलावासाठी आणि पाणी व्यवस्थापन जे कच्च्या रिलेटेड येतं ना तिथं महत्त्वाचं आहे तर एवढ्या गोष्टी अॅटलिस्ट तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक तीन दिलेला आहे आता याच्यामध्ये काय म्हणलंय वेदकालीन शासन व्यवस्थेच्या संरचनेतील काही घटक पुढे दिले त्या घटकांचा प्रशासकीय रचनेनुसार कशानुसार प्रशासकीय रचनेनुसार तुम्हाला काय करायचं आहे क्र चढता क्रम लावायचा आहे क्रम लावताना सुद्धा कसा लावायचा आहे चढता क्रम तर हे वेदकालीन म्हणजे आपण प्राचीन भारतामध्ये पाहतो तर त्याचं जर उत्तर बघितलं तर ते पर्याय क्रमांक चार येतं म्हणजे चढता क्रमाप्रमाणे कसं असतं तर विष जन आणि जनपद असं म्हटलं तर विष म्हणजे काय असतं तर हे जे विष आहे ह्याला म्हटलं जातं विष ओके विष म्हणजे काय अगोदर आपण डिस्कस करू विष विष म्हणजे काय असतं तर हे ना अनेक ग्रामवस्तींचा समूह असतो ज्या अनेक ग्रामवस्ती आहेत ना त्यांचा समूह असतो त्याला आपण काय म्हणतो विष असं म्हणतो वस्तूंचा समूह ओके ग्रामवस्तूंचा समूहाला आपण विष म्हणतो त्याच्यानंतर त्याचा प्रमुख जो असतो या विषचा जो प्रमुख असतो ना तर त्याला आपण म्हणतो विषपती काय म्हणतो विषपती असं त्याला आपण म्हणतो ज्याचा प्रमुख असतो त्याला विषपती त्यानंतर ग्रामणी ग्रामणी म्हणजे ग्रामप्रमुख असतो जन म्हणजे जनचा प्रमुख कोण असतो जन घेतला पण आता जनचा प्रमुख कोण असतो तर जनचा प्रमुख असतो राजा राजाला परत काय दुसरं नाव दिलेलं आहे त्यांच्या काळामध्ये नृप असं म्हटलं जातं हे mm. असतो म्हणजे ग्राम शब्दाचा अर्थ जर तुम्ही अगोदर नीट पाहिला तर तुम्हाला त्याच्यामधून वर्षातून काही काळ जे ते वस्ती होते ना त्यावरून तो शब्द तयार झालेला आहे आता या ऋग्वेदामधले जो पुरुष सुक्त आहे याच्यातलं जे दहावं मंडल दहावं मंडल ऋग्वेदामधलं कुठलं मंडल दहावं मंडल या दहाव्या मंडल मंडलामध्ये चार वर्णांचा उल्लेख तुम्हाला पाहायला मिळतो तर अशा प्रकारे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की चढत्या क्रमानं विचारलं तर तुम्हाला विष जनपद जन आणि जनपद असा त्याचा प्रशासकीय रचनेनुसार चढता क्रम पाहायला मिळतो आता प्रश्न क्रमांक चार पहा प्रश्न क्रमांक काय चार काय म्हणले ऋग्वेदामध्ये उल्लेख केलेल्या काही देवता व त्यांचे ऐश्वर्य पुढे दिले आहेत त्यांच्या आपल्याला काय करायचे आहेत योग्य जोड्या जुळवायच्या आहेत असं दिलेलं आहे आता याच्या योग्य जोड्यामध्ये जर तुम्ही बघितलं वरुण अग्नी आणि इंद्र असं दिलेलं आहे आता याचं जर अचूक उत्तर बघितलं तर तुमचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे काय ब आणि क बरोबर आहे ब आणि क बरोबर म्हणजे अग्नि अग्नीला आपण काय म्हणतो तर देवता व मानव यांच्यातला दुवा इंद्र म्हणजे युद्धातला अग्रेसर मग वरुण का चेंजेस आहे तर वरुण पर्जन्याचा अधिपती म्हणण्यापेक्षा वरुणला आपण काय म्हणू शकतो तर नैसर्गिक व्यवस्थेचा आधार वरुण म्हटलं की नैसर्गिक व्यवस्थेचा आधार तर हे अगोदर तुम्हाला समजून घ्या किंवा ते पाठ करा हे एक पॉईंट महत्वाचा आहे इंद्र महत्त्वाचा देव आता इंद्रासाठी एक आणखी महत्वाचं नाव आहे त्याला म्हटलं जातं पुरंदर काय नाव आहे पुरंदर पुरंदर तर पुरंदर असे नाव आहे सगळ्यात महत्त्वाचा देव जे दासांचे घर आहेत त्यांना पुरी असं म्हटलं जातं आणि इंद्राने ती उद्ध्वस्त केली म्हणून पुरंदर नाव दिले का इंद्राला पुरंदर हे नाव का पडले हे समजून घ्या कारण दासांची जी घरं होती त्यांना पुरे असे म्हटले जातं आणि इंद्राने ती उद्ध्वस्त केली म्हणून त्याला पुरंदर असं म्हटलं जातं मग आता काही इतर महत्वाचे देव आता हे थोडं पाहूया वनस्पतींचा देव कशाला म्हटलं जातं वनस्पतींचा देव हे लक्षात ठेवू शकता जाता जाता तुम्ही वनस्पतींचा देव म्हटल्यानंतर तो येतो सोम काय लक्षात ठेवायचं सोम त्याच्यानंतर वायुदेव मरुत वायुदेव म्हटलं की तुम्हाला लक्षात येतं लगेच मरुत वायुदेव म्हटलं की मरुत येतो आणि आदिती आदिती म्हटले की स्त्री देवता आहे ती आदिती काय आहे स्त्री देवता तर ह्याच गोष्टी जाता जाता फक्त तुम्हाला माहीत असू द्या एक्स्ट्रा नॉलेज म्हणून तुम्ही ते घेऊ शकता आय होप हा सुद्धा प्रश्न तुमचा क्लिअर झाला असेल त्यानंतर पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक पाच प्रश्नामध्ये काय दिले तर जैन धर्माबाबतची काही विधानं दिलीत आणि आपल्याला काय करायचं आहे की यामध्ये येणारं योग्य विधान कोणतं ते शोधायला सांगितलेलं आहे आता प्रश्न जर नीट पाहिला तर तुम्हाला याच्यामध्ये सम सरण दिसते त्यानंतर ज्ञान आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे जैन धर्माच्या रिलेटेड बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथं पाहायला मिळतील आणि याचं उत्तर जर बघितलं आता तुम्ही पहिल्यांदा पहा लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थकारांच्या ज्या सभा होत लोकांच्या लोकांना उपदेश करण्यासाठी जैन तीर्थकार आहेत त्यांच्या ज्या सभा होत त्याला काय काय म्हटले समवसरण असं म्हटलेलं आहे काय म्हटले समवसरण त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट काय आहे बरोबर आहे दुसरा प्रश्न पहा लोकांना धर्म समजा सहजपणे कळावा म्हणून वर्धमान महावीरांनी पाली भाषेतून लोकांशी संवाद साधला तर त्यांनी पाली भाषेतून साधला का तर नाही पाली भाषेतून त्यांनी साधलेला नाही मग कोणत्या भाषेतून वर्धमान महावीर यांनी आपला लोकांशी संवाद साधला होता तर त्या भाषेला म्हटलं जातं अर्धमागदी काय म्हटलं जातं अर्ध मागदी त्याच्यामुळं तुम्हाला काय होतं की दुसरं जे स्टेटमेंट आहे तर ते काय होतं चुकीचं ठरतं मग पाली भाषेतून कोणी संवाद साधला तर पाली भाषेतून संवाद साधला होता गौतम बुद्ध यांनी कोणी गौतम बुद्ध यांनी पालीभाषेतून संवाद साधला होता आपल्या अनुयायींशी साधताना तर हा एक महत्त्वाचा गोष्ट आहे त्यामुळं दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे पहिलं बरोबर आहे म्हणजे ब चुकीचा असणारा पर्याय कोणता तर तुम्ही हे काढलं हे इलिमिनेट झालं आणि हे एलिमेंट झालं म्हणजे तुमचं उत्तर काय असणार आहे दोन दोन ऑप्शनवरून तुमचं उत्तर ठरलेलं आहे पर्याय क्रमांक तीन हे तुमचं तुम अचूक उत्तर असणार आहे दुसरं क स्टेटमेंट पहा म्हणजे क स्टेटमेंट चुकीचं आहे तर क जैन धर्म जैन धर्म हा नीतिवादी होता का मला सांगा तर नीतिवादी कोण होतं तर जैन धर्म हा नीतीवादी नव्हता त्यामुळे हे लक्षात ठेवा जैन धर्म हा नीतीवादी नव्हता दोन गोष्टी तुम्हाला इथं कन्सिडर कराव्या लागतील किंवा थोडंसं लक्षात ठेवा लागेल जैन धर्म काय होता तर जैन धर्म हा अनेकांतवादी होता काय होता जैन धर्म अनेकांतवादी लक्षात ठेवायचं जैन धर्म हा अनेकांतवादी होता मग प्रश्न येतो तो म्हणजे नीतीवादी हा कोण होता मग नीतीवादी कोणता धर्म होता तर नीतीवादी जो धर्म होता त्याला म्हटलं जातं आजीविक पंथ आजीविक पंथ जो होता आजीवक पंथ आजीवक पंथ हा जो होता ना तर तो नीतिवादी होता जैन धर्म हा अनेकांतवादी होता म्हणजे वस्तूचं ज्ञान पूर्णपणे होणे अवघड त्यामुळे ज्ञानापेक्षा आचरणाला जास्त महत्त्व असं म्हटलेलं आहे तर ह्या दोन तीन गोष्टी आहेत की जे तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील परत परत थोड्याशा आणखी एक महत्त्वाच्या दोन गोष्टी की जे तुम्हाला जैन धर्माबद्दल थोडंसं आपण ॲनालिसिस करू कारण प्रश्नाचे उत्तर सोडवताना आपण थोडंसं त्याचं चर्चा करू किंवा त्याच्यानुसार एक्स्ट्रा ॲडिशनल माहिती तुम्हाला काय मिळते का ते पाहणार आहोत आता दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे जैन धर्माचे पहिले तीर्थकार कोण असं विचारलं तर तुम्हाला त्याचं उत्तर द्यायला हवं पार्श्वनाथ हे जैन धर्माचे काय होते पहिले तीर्थकार होते आणि यांचा नि कोणता पंथ होता तर तो निर्गंध नावाचा पंथ होता एक ॲडिशनल माहिती म्हणून निर्गंथ हा नावाचा पंथ होतो आणि या पंथाला महावीर सामील होत असत दुसरं महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये जैन धर्मामध्ये जेव्हा फूट पडली त्यानंतर दोन गट पडले होते एक होता दिगंबर आणि दुसरा गट होता श्वेतांबर पहिला होता दिगंबर आणि दुसरा काय होता श्वेतांबर आता दिगंबर म्हटल्यानंतर त्याचे महत्वाचं कोण येतं तर भद्रभाऊ हे नाव लक्षात ठेवायला लावू शकेल तुम्हाला किंवा श्वेतांबर म्हटल्यानंतर काय येतं तर स्थूलभद्र स्थूलभद्र हे म्हणजे येऊ शकतं पाटलीपुत्र येथे धम्म परिषद भरवले व बारांगी लिहिलेली होती बद्दल तर एवढ्या गोष्टी अटलिस्ट माहित असू द्या पुढचा प्रश्न पहा गौतम बुद्धाच्या जीवनातील काही प्रमुख स्थळे व त्यांचं महत्त्व दिले त्या समान जोड्या लावायच्या आहेत याचं जर उत्तर बघितलं तुम्ही आता उरुवेला उरुवेला काय आहे तर बोधीप्राप्ती असं म्हणू शकतो का मला सांगा उरुवेला येथे बोधगया येते उरुवेलालाच काय म्हटलं जातं बोधगया आणि बोधीप्राप्ती झाली उरुवेलालाच काय म्हटलं जातं तर बोधगया असं म्हटलं जातं लक्षात राहू द्या हे एक महत्त्वाचं पॉईंट आहे बरं बोधगया कुठं येतं तर बिहारमध्ये येतं राज्य कोणतं येतं तर बिहार येतं तर हे एक तुम्हाला लक्षात आलं पाहिजे उरुवेला म्हटल्यानंतर बोधगया किंवा त्याला बोधीप्राप्ती त्या ठिकाणी झालेली होती असं आपण म्हणू शकतो सारनाथ सारनाथला पहिलं प्रवचन म्हणजे सारनाथ इथं पहिलं प्रवचन झालं त्यामुळे सारनाथला पहिलं प्रवचन म्हणजे तीन आणि एक असा ऑप्शन जर बघितला एक क्रमांक दोन तुमचं उत्तर चूक असणार आहे लुंबिनी हे जन्मस्थळ होतं आणि कुशीनगर इथं महापरिनिर्माण झालेलं आहे तर हे एक महत्वाचं गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवू शकता लुंबिनी कुठे येतं नेपाळमध्ये शाक्य घराणी म्हणतो आपण लुंबिनी नेपाळमधलं शाक्य घराणं तिथं पुढचा प्रश्न पहा गौतम बुद्धांच्या शिकवणीचा धर्मचक्र प्रवर्तन हा पाया होता तर पुढीलपैकी आर्य सत्यांचा भाग नसलेले तत्वज्ञान ओळखायला सांगितले म्हणजे कोणतं आर्यसत्तेमध्ये येत नाही तर याचं जर उत्तर बघितलं तर सत्य हे येते आता आर्यसत्तेमध्ये एकूण चार गोष्टी कोणत्या येतात तर त्यामध्ये दुःख येतं एक नंबरला दोन नंबरला येतं दुःखाचं निवारण करणं हेही त्यामध्ये येतं तिसरं येतं त्याच्यामध्ये अष्टांगमार्ग हेही येतं मग चौथं काय राहिलं आर्य सत्यामध्ये तर ते चौथं राहिलेलं आहे त्याला काय म्हटलं जातं दुःखाचे कारण काय म्हटलं जातं दुःखाचे कारण दुःखाचे कारण त्याला दुसरं एक शब्द आहे तो शब्द म्हणजे तृष्णा काय म्हटलं जातं तृष्णा असं म्हटलं जातं म्हणजे तुम्हाला आर्य सत्तेमध्ये एकूण चार काय येतात म्हणजे गौतम बुद्धाच्या शिकवणीचा धर्मचक्र प्रवर्तन हा पाया होता आणि आर्य सत्तेमध्ये दुःख दुःखाचं निवारण दुःखाचं कारण तृष्णा आणि अष्टांग मार्ग असे एकूण चार गोष्टी पाहायला मिळतात अष्टांग मार्ग जर बघितलं तर सम्यक श्रद्धा सम्यक विचार सम्यक वाणी सम्यक कृती सम्यक व्यवसाय सम्यक सदाचार सम्यक दक्षता आणि सम्यक चिंतन हेही तुम्हाला पाहायला मिळतं तर हे दोन तीन गोष्टी आहेत की तुम्हाला हळूहळू ते समजणं गरजेचं आहे म्हणजे परीक्षेसाठी महत्वाचं काय आर्य सत्ते एकूण चार कोणती तर ते लक्षात ठेवावी लागतील त्यानंतर तुम्हाला अष्टांग मार्ग अष्टांग मार्ग मध्ये श्रद्धा विचार वाणी कृती व्यवसाय सदाचार दक्षता आणि चिंतन असं येतं ओके त्यानंतर पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक आठ याच्यामध्ये काय म्हटले की पुढे काही महाजनपदांनी त्यांच्या राजधानी यांच्या जोड्या दिल्या आहेत आणि आपल्याला विचारलंय की योग्य जोडी कोणती ती तुम्हाला शोधाय सांगायला सांगितले आता याचं उत्तर जर बघितलं सिम्पलचं आहे उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन हे बरोबर का ते सांगतो म्हणजे अवंतीची राजधानी कोणती तर उज्जैनी मगध राजगीर समजतं परंतु कोसलची राजधानी कोशंबी येते का मला सांगा तर कोसलची राजधानी काय येते तर त्या राजधानीचं नाव आहे श्रावस्ती काय नाव आहे श्रावस्ती कोशलची राजधानी येते श्रावस्ती नेपाळ व उत्तर प्रदेशचा थोडासा भाग त्याच्यामध्ये येतो महत्त्वाचा राजा कोणता तर प्रसेंजित महत्त्वाचा राजा कोणता तर तो येतो प्रसेंजित आणि दुसरं म्हणजे हे मगधमध्ये पुढं विलीन झालेलं होतं मगध जे आहे हे तिथलं तर याच्यामध्ये हे कौशल परत विलीन झालेलं आहे माझा प्रश्न असा आहे तुम्हाला तो म्हणजे एक लक्षात घ्या तर कोणत्या ग्रंथामध्ये सोळा महाजनपदाचा उल्लेख आहे तर त्या ग्रंथाला म्हटलं जातं अंगुतर निकाय कोणत्या ग्रंथामध्ये महाजनपदाचा उल्लेख आहे तर त्या ग्रंथाला काय म्हटलं जातं अंगुतर निकाय हा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये सोळा महाजनपदेचा उल्लेख तुम्हाला पाहायला मिळतो महाराष्ट्रामध्ये कोणत्या नावाचं महाजनपद होतं तर ते होतं अश्मक महाराष्ट्रामध्ये असलेलं महत्वाचं महाजनपद कोणतं तर त्याला आपण काय म्हणतो अश्मक असं म्हणतो मग कोसल तर तुम्हाला समजलं मग मला सांगा अवंतीबद्दल पाहूया थोडंसं अवंती हे जे अवंती आहे तर हे अवंती महाजनपद तर कोट सापडतात तुम्हाला तर मध्य प्रदेशमधलं माळवा हे ठिकाण आहे या ठिकाणी हे ते अवंती महाजनपद आहे यातला प्रद्योत राजा महत्वाचा आहे जसं जसं श्रावस्ती किंवा कोसलमधला महत्वाचा राजा प्रसिंजित पाहिला तसा अवंतीमधला महत्वाचा राजा येतो प्रद्योत हे सुद्धा पुढं काय झालेलं आहे मगधमध्ये विलीन झालेलं होतं मगध बघितलं आता मगध राहिलं आपल्या ऑप्शनमधला मगधची महत्वाची मगध साम्राज्य बघितलं तर याचं पाटलीपुत्र ही राजधानी होती मगधची राजधानी काय होती पाटलीपुत्र ही राजधानी होती आणि याच्यामध्ये येणारा भाग म्हणजे बिंग बंगाल असेल किंवा बिहार असेल हा हा जो भाग आहे तर तो मगधमध्ये बरासा भाग तिथं पाहायला मिळतो आता जिवक नावाचा एक प्रसिद्ध वैद्य होता जीवक जिवक म्हटलेलं आहे तर तो कोणत्या राजाच्या दरबारी होता तर मधला जो बिंबिसार बिंदुसार वेगळा आणि बिंबिसार वेगळा हे लक्षात ठेवा मगधमधला जो बिंबिसार राजा आहे बिंबिसार बिंबीसार या राजाच्या दरबारी एक वैद्य होता ते एक फेमस आहे म्हणून फक्त आपण कवर करतो तर तो मग इतर काही महत्वाचे राज्य कि वगैरे महाजनपद आहेत ते आपण पुढे येणाऱ्या प्रश्नामध्ये डिस्कस करूया आता राजग्रह राजग्रहवरून मगच मगध साम्राज्याबद्दल जर बघितलं मगध साम्राज्याचं जी पाटलीपुत्र राजधानी होती सुरुवातीला काय होतं राजधानी तर राजगिरह किंवा राजगीर म्हणतो आपण त्याला तर याच्यावरून ती राजधानी काय केली पाटलिपुत्रला आणली गेली होती ते अजातशत्रू अजातशत्रू जो बघितला बिंबिसरचा पुत्र होता त्यांना बरंच केले अजातशत्रूनं काय केलेलं आहे तर कोणत्या घराण्यावर मगध मगध शिशुनाथ नंद यांचा सुद्धा पराभव केलेला म्हणजे एक लक्षात ठेवा मगध म्हणलं तर राजघरा किंवा राजगिरी आणि त्याच्यानंतर राजधानी कुठली झाली तर पाटलिपुत्र झालेली आहे आजा शत्रू आणि बिंबिसार हे दोन महत्वाचे राजे आय होप हा तुमचा पॉईंट क्लिअर झाला असेल त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय प्रश्न क्रमांक नऊ याच्यामध्ये म्हटले पुढे काही तात्विक विचारधारांची नावे दिली आहेत यापैकी बौद्ध तात्विक विचारधारा नसलेला काय म्हटले बौद्ध तात्विक विचारधारा नसलेला पर्याय तुम्हाला ओळखायला सांगितलेला आहे तर तुम्ही तो नीट बघितलं प्रश्न नीट पहा आपण याच्या अगोदर पण एका प्रश्नामध्ये जर डिस्कस केलं होतं तो म्हणजे अनेकांतवादी अनेकांतवादी हा बौद्ध धर्माचा विचारधारा आहे का नाही तर तो कोणाची विचारधारा आहे तर जैन धर्माची विचारधारा आहे ओके जैन धर्माची विचारधारा आहे अनेकांतवादी त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय असणार फक्त फ हे तुमचा अयोग्य विचारलंय की नसलेला बौद्ध तात्विक विचारधारा नसलेला पर्याय म्हणजे फक्त फ असणार आहे अनेकांतवादी नसणार आहे मग याच्यामध्ये राहिलेल्या महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये आता जर तुम्ही बौद्ध धर्मामध्ये बघितलं तर तुम्हाला दोन पंथ पाहायला मिळतात एक पाहायला मिळतो पंथ कोणता पंथ आहे पहिला पंथ पहिला महत्त्वाचा पंथ येतो आता या पंथ या हिनियान पंथाच्या महत्त्वाच्या विचारधारा कोणती मी ह्याला एक नाव देतो हिनयान पंथला आणि दुसरा असतो तो त्याला आपण काय म्हणतो पंथ महायान पंथ महायान ओके आता मी तुम्हाला सांगतो महायान पंत हे दोन विचारधारा झाल्या आता मी इथल्या अ अ पासून पर्यंतचे विचारधारा आहेत ना त्याला एक आणि दोन म्हणणार एक म्हणलं की हेनियान पंत दोन म्हटलं की महायन पंत आता सस्थिरवादी ही कुठल्या पंथाची विचारधारा आहे तर हिनियान पंथाची विचारधारा आहे म्हणजे एकची विचारधारा आहे समितीय हे सुद्धा कोणत्या पंथाची विचारधारा आहे तर हिनियान पंथाची विचारधारा आहे किंवा सर्वास्थिवादी ही कोणत्या पंथांची विचारधारा आहे तर ही हिनियान पंथाची विचारधारा आहे परंतु महायन पंथाची विचारधारा कोणती तर ती येते शून्यवादी 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 म्हणजे त्याला आपण माध्यमिक असं त्या भाषेमध्ये म्हटलं जातं किंवा विज्ञानवादी ही सुद्धा महायन पंथाची विचारधारा आहे योगाचार असा शब्द आहे म्हणजे तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या इथून क्लिअर झालं का या प्रश्नामधून तुम्ही काय काय पाठ करणं गरजेचं आहे परीक्षेला असं कसाही प्रश्न येऊ द्या पहिलं म्हणजे जैन धर्माची विचारधारा त्याला म्हटलं जातं अनेकांतवादी जैन धर्माची विचारधारा आहे त्या विचारधारेला काय म्हंटलं जातं तर अनेकांतवादी म्हटलं जातं त्याच्यानंतर हिनियान पां पंत जो आहे त्या हिनियन पंथाची विचारधारामध्ये पहिलं येतं ते म्हणजे सस्थिरवादी दुसरं येतं समितीय आणि तिसरे येतं सर्वास्तिवादी आणि जो महायन पांत आहे जे बौद्ध धर्माचा महत्वाचा पांत त्याला त्याच्या विचारधारामध्ये येतं शून्यवादी आणि विज्ञानवादी ओके शून्यवादी आणि विज्ञानवादी आय होप हे तुमचं क्लिअर झालं का कारण हा एक महत्वाचा पॉईंट आहे परीक्षेला लक्षात ठेवू शकता तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया दुसरी एक महत्त्वाची अपडेट तुम्ही अनेकांवर सुद्धा माझे लाईव्ह लेक्चर पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये म्हणा मी काही लिंक दिलेले आहेत त्याच्यावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता आज आपलं लाईव्ह लेक्चर दोन वाजता होईल पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न बौद्ध धर्माच्या परिषदा आणि त्याच्या भरलेली ठिकाणं हे दिलेले आहे आणि आपल्याला काय म्हटलेलं आहे की त्याच्या जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत बौद्ध परिषद आणि त्याची स्थळं पहिली बौद्ध परिषद कुठं पार पडली होती पहिली बौद्ध परिषद झाली होती राजगृहला दुसरी बौद्ध परिषद झाली होती वैशालीला तिसरी बौद्ध परिषद झाली होती पाटलिपुत्रला आणि चौथी बौद्ध परिषद झाली होती काश्मीरला म्हणजे सरळ उत्तर आहे त्याचं पर्याय क्रमांक एक एक दोन तीन चार आता तुम्हाला याच्यामध्ये ॲडिशनल काय लक्षात ठेवायचं आहे पहिली बौद्ध परिषद जी राजगृहला झाली होती त्या त्याचं वैशिष्ट्य काय आहे तर त्याचा जो अध्यक्ष आहे पहिल्या बौद्ध परिषदेचा तर महाकश्यप असं म्हटलं जातं त्या अध्यक्षाला काय म्हटलं जातं महाकश्यप हा त्याचा काय होता अध्यक्ष होता दुसरी बौद्ध परिषद झाली होती वैशालीला आणि या बौद्ध परिषदेमध्ये कोणते दोन पंथ निर्माण झाले तर हिनयान दुसऱ्या बौद्ध परिषदेमध्ये हिनयान आणि महायान हे जे दोन पंथ पंथ आहेत ना हे दोन पंथ या दुसऱ्या बौद्ध परिषदेमध्ये निर्माण झाले होते तिसरी बौद्ध परिषद म्हणजे त्याला आपण पाटलीपुत्र म्हणतो भरवली होती कोणी तर ती अशोकनं भरवली होती आणि याच्यामध्ये अध्यक्ष कोण होता तर मोगलीपुत्र तिस असं नाव आहे मोगलीपुत्र तिस मोगली पुत्र तिस ह हा तिसऱ्या बौद्ध परिषदेचा काय होता अध्यक्ष होता आणि चौथी बौद्ध परिषद कुणी भरवली होती असं जर तुम्हाला विचारलं तर त्याचं उत्तर देता येईल हवं तुम्हाला कनिष्क कुणी भरवली होती कनिष्क म्हणजे पहिली बौद्ध परिषद कुठं पार पडली तर राजगृहला पडली महाकश्यप हा त्याचा अध्यक्ष होता पहिल्या बौद्ध परिषदेचा अध्यक्ष कोण महाकश्यप दुसरी बौद्ध परिषद कुठं पार पडली तर वैशालीला पार पडली हिनयान आणि महायान पंथ हे दोन पंत त्या बौद्ध परिषदेत तयार झाले होते तिसरी बौद्ध परिषद कुठं पार पडली होती तर पाटलीपुत्रला झाली होती कोणी भरवली होती तर अशोकनं भरवलेली होती आणि मागणी मोगलीपुत्र ती सध्याचे अध्यक्ष आणि चौथी बौद्ध परिषद ही काश्मीरला पार पडली होती आणि कनिष्कन ती भरवलेली होती ओके पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे प्राचीन भारतामध्ये सत्रप या सदनेचा उल्लेख होतो सत्रप म्हणजे काय होतं तर हे जे, जे सिकंदर आणि भारताच्या प्रशासनाची नेमलेले ग्रीक अधिकारी आहेत ना त्यांना सत्रप असं म्हटलं जातं सत्रपला दुसरा शब्द वापरला जातो क्षत्रप असंही सत्रपला जसा शब्द आपला जातो क्षत्रप त्या क्षत्रपचाच पुढं अपभ्रंश झाला आणि त्याला म्हटलं जातं क्षत्रपती हे जे शब्दाचा अपभ्रंश ह्याच्यापासून आहे सत्रप क्षत्रप आणि क्षत्रपती हां असं त्याचा हळूहळू त्याचा शब्द काम त्याला आपण अपभ्रंश झालेला आहे हे लक्षात फक्त लक्षात काय ठेवायचं प्राचीन भारतामध्ये सत्रप या शोधण्याचा अर्थ येतो सिकंदराने भारतातल्या प्रशासनासाठी नेमलेले ग्रीक अधिकारी याला सत्रप असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न पहा स्क्रीनवर आहे प्रश्न क्रमांक बारा विशाखादत्ताच्या एका नाटकामध्ये चंद्रगुप्त मौर्याने धनानंदाचा नाश करून कशा प्रकारे सत्ताप स्थापन केली याचे वर्णन केले विशाखादत्त म्हटल्यानंतर त्याचं उत्तर असतं मुद्रा राक्षस मुद्रा राक्षस नावाचं जे नाटक आहे या नाटकामध्ये ना चंद्रगुप्त मौर्यानं धनानंदचा कसा नाश केला आणि सत्ताप स्थापन केली याचं वर्णन केलेलं तुम्हाला पाहायला मिळतं मग आता येतं स्वप्न दत्त दुसरा ऑप्शन दिला आहे दत्त यांच्याबद्दल सांगायचं झालं तर कोणी केले त्याची भास स्वप्न असं जातं म्हटलं की भास त्याच्यानंतर येतं मृच्छकटक मृच्छकटिक मूच्चकटिक म्हटलं की शुद्रक मूच्चकटिक म्हटलं की शुद्रक त्याच्यानंतर देवी चंद्रगुप्तम हे कुणी केले तर विशाखा दत्तचंच हे नाटक आहे विशाखा दत्त ओके देवी चंद्रगुप्तम आता याच्यामध्ये ना मृच्छ कटक जर तुम्ही बघितलं मृच्छ कटक येत आहे मृच्छकटक किंवा मृच्छकटिक म्हटलं जातं तर ह्याच्यामध्ये ना एक ब्राह्मण दिलेलं आहे गरीब ब्राह्मण आहे एक आणि एक एक कन्या आहे कन्या म्हटलं जातं गरीब ब्राह्मण नावं त्यांची तुम्हाला मी सांगतो गरीब ब्राह्मण व वेश्याकन्या यांची ना याच्यामध्ये ना एक कहाणी दिलेली आहे म्हणजे प्रेम कहाणी सांगितले आहे त्याच्यामध्ये कोण आहे चारुदत्त आणि वसंतसेना हे दोन नाव आहेत चारू दत्त आणि वसंतसेना या चारू चारुदत्त व वसंतसेना यांची नावं महत्वाचं आहेत हो ओके तर ह्या दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कालिदास कालिदास विक्रमदत्तच्या दरबारात होतं बऱ्याच गोष्टी त्या पूर्ण नाटक तुम्हाला समजून जाईल ओके तर एवढं ॲटलीस्ट तरी लक्षात ठेवा मोर दॅन इनफ आहे पुढचा प्रश्न येतो तुमच्या स्क्रीनवर आहे तो म्हणजे प्रश्न क्रमांक तेरा पुढे एका सोन्याच्या नाण्यावरील मजकूर दिलाय आणि ते नाणं कोणत्या राजानं ना पाडलं ते ओळखायचं आहे नावातच कळतं इथं कनिष्क म्हणजे उत्तर काय असणार तुमचं कनिष्क तर शाओ नानो शाओ कनिष्क कोशानो आणि मागील बाजूला बौद्ध दिलेलं होतं त्याच्यामुळे कनिष्का ना कनिष्कानंच पाडलं होतं लक्षात काय हो ठेवायचं आहे कनिष्कनं काय केलं सोन्याची नाणी पाडली होती कोणाची नाणी पाडली होती सोन्याची नाणी कनिष्कनं पाडलेली होती तो कुशान राजा होता कुठला कुशाण राजा म्हणून त्याला ओळखलं जातं चौथी बौद्ध धर्म परिषद कनिष्कनच भरवली होती काश्मीरमध्ये कुठं भरवली होती काश्मीर काश्मीर काश्मीरमधलं कोणतं ठिकाण कुंडलवन काश्मीर काश्मीरमधल्या कुंडलवन या ठिकाणी कनिष्कानं चौथी बौद्ध परिषद भरवली होती हे लक्षात ठेवायची आहे शक शकज शक गणना हे पण एक लक्षात राहाय ठेवायला पाहिजे तुम्हाला कालगणना शकांची जी कालगणना आहे तर ही कनिष्कानं सुरू केलेली होती आय थिंक इसवी सन मध्ये शकांची कालगणना सुरू झालेली होती आणि कनिष्क स्वतःला ना देवपुत्र म्हणून घेत होते समजून हे करत होते दुसरं गोष्ट म्हणजे कनिष्काच्या काळामध्ये एक आणखी एक महत्त्वाचा व्यक्ती होता किंवा कवी होता असं आपण म्हणू शकतो त्याचं नाव आहे अश्वघोष काय आहे नाव अश्वघोष आणि अश्वघोष याच्याबद्दल सांगायचं झालं तर त्याने लिहिलेले दोन महत्त्वाचे ग्रंथ पहिला म्हणजे बुद्धचरित्र बुद्धचरित्र कोणी लिहिलंय अश्वचरित्र बुद्ध चरित्र हे कोणी लिहिले तर हे लिहिलेलं आहे अश्वघोषण आणि दुसरं येतं ते म्हणजे वज्रसूची बुद्ध चरित्र आणि वज्रसूची कोणी लिहिले अश्वघोष यांनी लिहिलेलं आहे तर हे ॲडिशनल माहिती आहे कनिष्काच्या दरबारीमध्ये ते होते तर एवढ्या गोष्टी तुम्ही जर लक्षात ठेवल्या तर महत्त्वाचं आहे दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे कनिष्कानं राजधानी कुठं पेशा पुरुष पर बौद्ध धर्म स्वीकारला होता का तर हो बौद्ध धर्म त्यांनी नंतर स्वीकारलेला आहे बौद्ध धर्म हेही लक्षात ठेवू शकता बौद्ध पुढचा प्रश्न पहा समुद्रगुप्तविषयी विधानी विचारात घ्या म्हटले पहिलं दुसरं तिसरं तीन स्टेटमेंट दिलेले आहेत तुम्ही लक्षात घ्या समुद्रगुप्त विनावादनात प्रवीण होता का आता समुद्रगुप्ताला काय म्हटलं जातं तर याचं उत्तर बघा त्याचं उत्तर येतं पहिला पर्याय बरोबर आहे समुद्रगुप्त हा विनावादनामध्ये प्रवीण होता किंवा त्याच्यामध्ये त्याचं चांगलं नॉलेज होतं समुद्रगुप्ताच्या पराक्रमाचं वर्णन अहमदाबाद प्रशिस्त अहमदाबादमध्ये आहे का नाही तर इथं अलाहाबाद पाहिजे काय पाहिजे अलाहाबाद आणि अहमदाबाद दोन वेगळ्या गोष्टी आहेत ते नंतर त्याची नावं आता सध्या लेटेस्ट चेंज झाली पण प्रशस्ती कुठली म्हटलं तर अलाहाबाद प्रशस्ती हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे त्याच्यामुळं ब तर तुमचं चुकीचं ठरतं तिसरं पहा समुद्रगुप्ताने तमिळनाडूमधील कांचीपर्यंतचा किनारपट्टीचा पद जिंकला होता तेही बरोबर आहे म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे तुमचं पर्याय क्रमांक तीन हे बरोबर असणार आहे समुद्रगुप्त विनवादनाथ प्रवीण अलाहाबाद प्रशस्तीमध्ये त्याचं पराक्रमाचं वर्णन केले हे दोन गोष्टी पहिल्या लक्षात ठेवायच्या त्याच्यानंतर त्याचा त्याच्यामध्ये ना एक महत्वाचं आहे भारताचा नेपोलियन भारताचा नेपोलियन हा एक पॉइंट तुम्हाला याच्यामध्ये ॲडिशनल म्हणून लक्षात ठेवू लागतो ठेवावा लागेल संस्कृतचा राजभाषा बनवलं होतं आणि अयोध्या राजधानी समुद्रगुप्ताने घरा गुप्ता बरं गुप्त घराण्याची स्थापना कोणी केली होती श्रीगुप्तने केली होती हे तुम्ही ॲडिशनल म्हणून आणखी त्याच्यामध्ये ॲड करू शकता कारण समुद्रगुप्त असा राजा होता की त्यानं विस्तार जो आहे त्यांच्या साम्राज्याचा किंवा राज्याचा तर तो खूप वाढवला होता दक्षिण दिग्विजय या नावानं तो प्रसिद्ध असावा हेही तुम्ही जातात फक्त लक्षात ठेवू शकता त्यानंतर आपला पुढचा प्रश्न येतो प्रश्न क्रमांक पंधरा सातवाहन राजघराण्यासंदर्भातली पुढील विधाने आता याचं उत्तर जर बघितलं दोन्ही बरोबर आहे सातवाहन घराण्यामध्ये प्रश्न पहा स्त्री त्री समुद्र तो पी पिय पितवाहन असा उल्लेख गौतमीपुत्र सातकर्णीचा केला जातो तो तो सात चारे चारे। तर तोही बरोबर आहे आणि सातवाहन काळामध्ये महाराष्ट्र प्राकृतिक भाषेत गाता सप्तशक्ती या ग्रंथाची रचना केली सातवाहनाचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला कोणत्या लेण्या लेण्यामध्ये सातवाहन शिलालेख सापडतात तर ते नाणेघाटची लेणी आहे लेणी आहेत नाणे जे लेणी आहेत त्या लेण्यामधल्या शिलालेखामध्ये सातवाहनचे शिलालेख तुम्हाला तिथं पाहायला मिळतील सातवाहन वाहन घराण्याचा संस्थापक कोण असं जर तुम्हाला विचारलं तर त्याचं उत्तर असणार आहे सिमुख सिमुख हा सातवाहन राज्याचा संस्थापक होता राजधानी कोणती प्रतिष्ठान किंवा त्याला अलीकडच्या भाषामध्ये काय म्हणतात पैठण काय म्हटलं प्रतिष्ठान किंवा पैठण असं त्याला म्हटलं जातं जो गौतमीपुत्र सातकर्णी आहे त्याच्या पराक्रमाचा उल्लेख कुठल्या लेण्यामध्ये तर नाशिकमधले जी लेणी आहेत ना त्या ठिकाणी तुम्हाला गौतमीपुत्र पुत्र सातकर्णीच्या पाहायला मिळतील आणि ते ह्याचा अर्थ काय होतो स्त्री समुद्र तोय पितवाहन म्हणजे काय तर ती, तीन ज्यांनी ज्याच्या घोड्यांनी तीन समुद्राचं पाणी पिलं आहे असा त्याचा तुम्हाला अर्थ होतो दुसरं म्हणजे गाथा सप्तशक्ती या ग्रंथाची रचना सातवाहन काळामध्ये झाली असं म्हटले ते बरोबर आहे मग कोणी केली गाथा गाथा सप्तशक्ती तर ही केलेली आहे ग्रंथाची रचना जो सातवान राजा होता राजा हाल सातवान राजा हालने याची काय केलेली आहे रचना केलेली आहे पुढचा प्रश्न पहा पुढे काही राजघराणे दिलेली आहेत आणि त्यांच्या स्थापत्य क्षेत्रामध्ये दिलेलं कार्य दिले आणि त्यांना काय सांगितले आपल्याला कि त्याच्या योग्य जोड्या तुम्हाला जुळवायच्या आहेत चालुक्य घराणं पल्लव घराणं राष्ट्रकूट घराणं आणि वकाटक घराणं आता वेरूळचं कैलास मंदिर म्हटलं की वाकाटक घराणं हे तुम्हाला डेफिनेटली माहित असतं किंवा वाकाटक घराने वेरूळचं सॉरी राष्ट्रकूट घराणे सॉरी राष्ट्रकूट घरा राजघराणं म्हटलं की वेरूळचं कैलास मंदिर हे तुम्हाला समजतं आणि वाकाटक घरानं म्हटलं की अजिंठा येथील सोळा क्रमांकाचं लेणं हे समजतं म्हणजे कनि ड तर डेफिनेटली तुमचे असणार आहे म्हणजे पहिला ऑप्शन तुमचा इलिमिनेट होतो आता हे लक्षात घ्या राष्ट्रकूट घरानं वेरूळचं कैलास मंदिर बरोबर आहे लक्षात ठेवा परत एकदा सांगतो वाकाटाक घराणं म्हटल्यानंतर अजिंठा येथील जे सोळा क्रमांकाचं लेन आहे ते त्यांच्या स्थापत्य क्षेत्रामध्ये येतं परंतु चालुक्य घराण्यामध्ये महाबलीपुरम रथ मंदिर येतात का नाही चालुक्य घराणे कुठल्या पल्लव घराण्यामध्ये येतात ते महाबलीपुरम म रथ मंदिर आहे पल्लव घराण्यामध्ये येतात त्याच्यामुळं आणि चालुक्य घराण्यामध्ये काय येतं तर बदामी एहोळ पट्टदक्कल येथील मंदिर येतात म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये इंटरचेंज झाल्यामुळं पहिलं चुकीचं ठरते दुसरं चुकीचं ठरते तिसरं आणि चौथं बरोबर येतं त्याच्यामुळं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन परत सांगतो चालुक्य घराण्यामध्ये काय येतं सुरुवात करूया आपण चालुक्यापासून चालुक्य घराण्यामध्ये बदामी चालुक्य घराण्यामध्ये काय येतं बदामी एहोळ पट्टदक्कल येथील मंदिरे हे चालुक्य घराण्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील चालुक्यांची राजधानी कोणती तर त्याला वातापी असं म्हटलं जातं वातापी दुसरा शब्द काय आहे वातापी बदामी ओके बदामी असं म्हटलं जातं स्थापक कोण आहे पहिला पुलकेशी संस्थापक कोण आहे पहिला पुलकेशी चालुक्य घराण्याच्या संदर्भामध्ये दुसरं म्हणजे दुसरा, दुसरा पुलकेशीनं हर्षवर्धनचं जे आक्रमण होतं हर्षवर्धन जो ऑलरेडी आपण पाहिलं त्याचं परतून लावलं होतं आणि बदामी एवळे पट्टदखल मंदिर हे चालुक्य राजघराण्याच्या संदर्भात येतात पुढचं घराण येतं ते म्हणजे पल्लव घराणं पल्लव घराणं राजधानी कोणती पल्लव घराण्याची कांचीपुरम ही राजधानी येते राजधानी कोणती येते पल्लव घराण्याची कांचीपुरम ही राजधानी पल्लव घराण्याची येते यातला महत्त्वाचा राजा कोणता तर महेंद्र वर्मन घराणं म्हटलं की तुम्हाला हे नाव लक्षात ठेवायचंच आहे कर्तबगार राजा म्हणून ज्याला ओळखलं जातं तो महेंद्र वर्मन आणि महाली महाबलीपुरम येथील रथ मंदिर आहेत ना हे पल्लव घराण्याचं वैशिष्ट्य म्हणू शकतो आपण काय म्हणायचं महाबलीपुरम येथील मंदिर आहे महाबलीपुरम रथ मंदिरे हे ये काय येतं तर तुम्हाला पल्लव घराण्याची महत्वाची वैशिष्ट्य पाहायला मिळतात राष्ट्रकूट राजघराणं राष्ट्रकूट राजघराणं पाहूया आपण राष्ट्रकूट राजघराणं जर बघितलं तर राष्ट्रकूट राजघराण्याचं एक मिनिट राष्ट्रकूट राजघराण्याचं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील पहिलं काय लक्षात ठेवायचं आहे राजधानी कोणती राष्ट्रकूट राजघ राजघराण्याची राजधानी येते मान्यखेत बरोबर आहे का हो बरोबर आहे राष्ट्रकूट राजघराण्याची राजधानी हे आणि कृष्ण पहिला यानं कैलास मंदिर म्हणजे वेरूळचं जे, जे कैलास मंदिर आहे ना कोणी बांधलं तर कृष्ण पहिला आहे तो कृष्ण पहिला यानं वेरुळचं कैलास मंदिर मानलेलं होतं तर ते तुम्ही लक्षात ठेवू शकता वाकाटा घराणं म्हटलं की अजिंठा येथील सोळा क्रमांकाचं लेणं तर हे कोणी खोदवून घेतलं होतं तर तो राजा होता प्रवरसेन वाकाटा घराण्यातला कोणता महत्त्वाचा राजा होता की ज्या राजानं अजिंठा येथील सोळा क्रमांका हळव्या क्रमांकाचं लेणं खोदवून घेतलं होतं तर तो होता प्रवरसेन आणि गुप्तांच्या ज्या प्रभावतीशी त्याने विवाह केलेला होता आता याच्यामध्ये आणखी एक राहिलं पल्लव घराण्याबद्दल पल्लव घराण्यामधलं जे महाबलीपुरम ठिकाण महा आहे तर या महाबली पुरव पुरम ठिकाणामध्ये ना गंगावथरम गंगावतरण गंगावतरण नावाचं एक शिल्प आहे गंगावतरण नावाचं शिल्प आहे ते खूप प्रसिद्ध आहे ओके आय होप हे क्लिअर असेल मी जरा थोडं डिस्क्रिप्शन जास्त देतोय कारण तुम्हाला ते समजायला हवं निस प्रश्न घेऊन डिस्क्रिप्शन माझ्या प्रश्नाची किंवा माझ्या चॅनलचं चा वैशिष्ट्य हेच आहे निस्तर प्रश्न देऊन उत्तर देण्यात अर्थ नाही आहे तुम्हाला ते प्रत्येक गोष्ट समजणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आहे ओके त्यानंतर पुढचा प्रश्न पहा पुढीलपैकी कोणत्या बौद्ध धर्मग्रंथामध्ये संघातील भिक्खू आणि भिक्कुंनी यांनी दैनंदिन जीवनात कसं वागावं याचं नियम दिलेत कोणता ग्रंथ आहे असं तुम्हाला सांगितलेलं आहे याचं उत्तर जर बघितलं तर येतो पर्याय क्रमांक तीन फक्त ब म्हणजे विनय पिटक नावाचा जो बौद्ध धर्मग्रंथ आहे या बौद्ध धर्मग्रंथामध्ये काय सांगितलंय तर, तर याच्यामध्ये जे भिक्खू बौद्ध धर्मग्रंथामधले जे भिक्खू आणि भिकुनी आहे त्यांनी दैनंदिन जीवनामध्ये कसं वागावं हे हो? तुम्हाला सांगितलेलं आहे मग आता प्रश्न तो, तो म्हणजे मध्ये काय सांगितलेलं आहे तर मध्ये सांगितले जे बुद्धांचे उपदेश आहेत त्याची वचनं दिलेली आहेत बुद्धांच्या उपदेशाची वचनं बुद्धांच्या उपदेशाची वचनं हे कशामध्ये दिलेली आहेत मध्ये दिलेली आहेत अभिधम्म मध्ये काय दिलेलं आहे अभिधम्म पटक तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे बौद्ध धर्माचं तत्त्वज्ञान दिलेलं आहे बौद्ध धर्माचे तत्वज्ञान कशामध्ये दिले तर अभि अभिधम पिटकमध्ये दिले आणि जो अगम ग्रंथ आहे तर हे जैन धर्मग्रंथ आहेत आगम ग्रंथ काय तर जैन धर्मग्रंथ आहेत तो तो नी, नी, नी वा। तर हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल परत एकदा सांगतो विनय मध्ये बौद्ध संघा धर्म ग्रंथामध्ये संघातील जे भिक्खू आणि भिक्वानी दैनंदिन जीवनामध्ये कसे वागावं याचा नियम मध्ये दिले मध्ये दिले बुद्धांच्या उपदेशांची वचनं उपदेश बुद्धांचे जे उपदेश आहेत ना तर त्याची वचनं तुम्हाला या मध्ये पाहायला मिळतात अभिधम्म मध्ये बौद्ध धर्माचं तत्वज्ञान पाहायला मिळतं पुढचा प्रश्न पहा आद्य शंकराचार्याबद्दल पुढचा प्रश्न पहा आद्य शंकराचार्य यांच्याबद्दल काही विधाने दिलेली आहे आणि आपल्याला सांगितले याच्यामधून अयोग्य विधान कोणतं ते तुम्हाला शोधायचं आहे पहिलं स्टेटमेंट पहा शंकराचार्याच्या तत्वज्ञानामध्ये ज्ञानापेक्षा भक्तीला जास्त महत्त्व महत तर शंकराचार्याच्या तत्वज्ञानामध्ये ज्ञानापेक्षा भक्तीला महत्त्व नसतं तर ज्ञानाला सर्वाधिक जास्त महत्त्व असतं म्हणजे अयोग्य उत्तर कोणतं पर्याय क्रमांक एक तर ज्ञानाला जास्त महत्त्व आहे शंकराचार्याच्या तत्वज्ञानामध्ये तर त्यांनी कोणत्या ग्रंथावर भाष्य लिहिली तर उपनिषद ब्रह्मसूत्रे भगवद्गीता या ग्रंथावर भाष्य लिहिलेली आहेत भारतामध्ये बद्रीनाथ द्वारका जगन्नाथपुरी जगन्नाथपुरी आणि शंगरी येथील चार मठांची स्थापना सुद्धा शंकराचार्य यांनी केली आहे आणि शंकराचार्याचं तत्वज्ञ अद्वैते नावानं प्रसिद्ध आहे परीक्षेला काय म्हणले आद्य शंकराचार्य यांचे कोणतं विधान अयोग्य विचारले तर पर्याय क्रमांक एक बरोबर अयोग्य आहे कारण शक्राचार्याच्या तत्वज्ञानामध्ये ज्ञानाला जास्त महत्त्व आहे हे लक्षात ठेवा भक्तीला महत्त्व जास्त नाही आहे ज्ञानाला वेटेज थोडंसं त्यांनी जास्त दिलेलं आहे तर आहे। हे एक तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे बाकी तिन्ही गोष्टी लक्षात ठेवू शकता अद्वैतीय नावाने त्यांचं तत्वज्ञान प्रसिद्ध आणि चार मठ कुठंच आपण केली होती हे लक्षात घ्या बद्रीनाथ द्वारका जगन्नाथपुरी आणि शृंगेरी त्यानंतर आद्य शंकराचार्य म्हणजे इसवी सणाचं कितवं शतक तर इसवी सणाचं आठवं शतक येतं कितव शतक येतं आठवी सणाचं आठवं शतक येतं शंकराचार्यांना एका नावानं ओळखलं जातं ते म्हणजे प्रछन्न बुद्ध असं म्हटलं जातं प्रछन्न बुद्ध ओके okay? शंकराचार्य या नावानं ओळखलं जातं पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक एकोणीस भारतीय तत्त्वज्ञानातील काही तत्त्वज्ञाने दर्शन पुढे दिले त्यांच्या जोड्या जुळवायच्या जो आहेत आता हा प्रश्न जर बघितला तर तुम्हाला लगेच उत्तर समजेल ज्ञान वैशेषिक सांख्य आणि योग असं दिलेलं आहे योग म्हटल्यानंतर पतंजली म्हणजे ड ला काय येणार आहे तुमचं ड ला काय येणार आहे एक कुठं आहे इथं म्हणजे तिसरा ऑप्शन इलिमिनेट झाला त्यानंतर न्याय न्याय म्हटल्यानंतर न्याय म्हटल्यानंतर काय येणार आहे न्याय म्हटल्यानंतर गौतम म्हणजे तीन म्हणजे हा पण ऑप्शन इलिमिनेट झाला हा पण ऑप्शन इलिमिनेट झाला त्यानंतर त्यानंतर म्हणजे उत्तर चार येणारं हे आपल्याला समजून गेलं कारण लॉजिकच तिथं लागलेला आहे त्याच्यामुळं तीन त्यानंतर वैशाषिक म्हणल्यानंतर शिक्षकनाद आणि सांख्य म्हटलं की कपिल तर एवढं जरी लक्षात तुम्ही ठेवलं तरी महत्त्वाचं आहे म्हणजे जे तत्वज्ञान त्यांच्या गोष्टी दिलेल्या पहिल्यांदा न्याय न्याय म्हटलं की गौतम न्याय म्हटलं की गौतम थोड्याशा गोष्टी डिस्कस करू त्यानंतर योग योग म्हटलं की पतंजली योग म्हटलं की पतंजली हे समजतं वैशेषिक म्हटलं की वैशेषिक म्हंटल तर काय येतं तर वैशेषिक म्हंटल्यानंतर ये कनाद येतं कनाद आणि सांख्य म्हटलं की कपिल सांख्य म्हटलं की कपिल आणि आणखी काही तुम्ही बघितलं पूर्व मीमांसा उत्तर मीमांसा असे बरेचसे त्यामध्ये प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील पुढचा प्रश्न पहा प्राचीन भारतामध्ये वेगवेगळ्या कारागिरांच्या व वे व्यापारांच्या संघटना उदयाला आला त्याबद्दल पुढील विधाने लक्षात घ्या या संघटनांना श्रेणी म्हणत बरोबर आहे या संघटनाच्या कामाचे नियम असत सुद्धा बरोबर आहे आणि सभासदांच्या आचरणावर न्यायमंडळातर्फे देखरेख ठेवली जाईल ते सुद्धा बरोबर आहे तर आजच्या लेसनमध्ये आपण एवढंच पाहतोय का पाहतोय ते सांगतो राज्यसेवा परीक्षेसाठी उपयुक्त असणारा घटक राज्यसेवा पुरवत्व म्हणजे प्राचीन आणि मध्ययुगीन भारत त्याच्यातल्या बऱ्याचशा घटकावर आपण आज प्रश्न घेतलेले आहेत बऱ्याचशा प्रश्नावर डिस्कशनसुद्धा केलेलं आहे आय होप हे लेसन ले तुम्हाला आवडलं असेल जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अनअकॅडमीची लाईव्ह लेक्चरची लिंक आहे तिथं जाऊन तुम्ही नोटिफाय मी ऑप्शनवर क्लिक करू शकता धन्यवाद